त्यानंतर एका ब्रेकिंग न्यूज समोर येते, 20 कुटुंबांच्या मोठ्या फ्लॅट स्कीम मध्ये मतदान केंद्र उभारणार असल्याची माहिती समोर येते. तर नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांची तशी माहिती समोर आलेली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी हा प्रयत्न असल्याची माहिती आहे. तर आता याचा काय परिणाम होतो ते बघावं लागणार आहे. मतदानाची टक्के वाढवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. मतदान केंद्रावर मतदारांची जास्त संख्या असल्यानं तिथं गर्दी वाढते, म्हणून सर्वच केंद्रावर समान मतदार संघ संख्या करण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचं कळत आहे. त्यासाठी मोठ्या फ्लॅट स्कीम मध्ये मतदान केंद्र देण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी तशी माहिती दिली. ज्या सोसायटीजमध्ये 200 जास्त फ्लॅट्स आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी 800-900 मतदार आम्हाला भेटू शकतात, त्या ठिकाणी आम्ही इंडिपेंडेंट मतदान केंद्र सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये त्याची यादी करून आम्ही ते करणार आहे. ह्यासाठी आमचे ARO तिथच्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव्हसोबतसुद्धा चर्चा करून त्यांचं काही ऑब्जेक्शन असेल, त्यांच्या काही सूचना असेल, ते समन्वयाने आम्ही हे डिक्लेअर करणार आहे, जेणेकरून येत्या इलेक्शनमध्ये कोणत्याच मतदाराला 1 किलोमीटरपेक्षा दूर चालून न जाता तिथच्या तिथे त्यांना वोटिंग करायला मिळेल. आणि त्याच्यामुळे हा प्रयोग ज्या ज्या ठिकाणी झालेला आहे तिथे मतदाराची टक्केवारी वाढलेली आहे, त्यामुळे नागपूरमध्ये पण याच्यामुळे मतदाराची टक्केवारी वाढू शकणार. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.